सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राघवच्या लग्नाची राणीला भुरळ पाडून सावीची सुटका करत सिंधू कशी दबंग स्टाईलने आता राणीच्या पापाचा हंडा राघवसमोर फोडते आणि त्या क्षणी आता राजश्रीने गुरुजींकडून मुहूर्त काढलेल्या सिंधूचे राजेश्री कसे राघवसोबत लग्न लावते आणि राणीला फाट्यावर मारून राघव आणि सिंधू पुन्हा कसे नव्याने एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता राघव हा सिंधूला लेडी डॉक्टर बनून आता त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार झालेला असतो इकडे आता राणी विचार करते की राघवसोबत जर ही कृष्णा गेली तर पुन्हा तिकडे ही कृष्णा राघवला प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल तेव्हा आता त्याच दिवशी राणीने सिंधूला दत्तक मुलगी देण्यासाठी आता तिच्यासोबत यायला सांगितलेलं असतं पण आता दोन्ही बाजूचा विचार करून सिंधू ही राघवसोबत पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते आणि त्याच ठिकाणी आता ज्या मुलीला किडनॅप केलेलं असतं त्या मुलीचे आई वडील तिथे येऊन राघवला सगळी हकीकत सांगतात आणि आमच्या मुलीला लवकर सोडवा अशी विनंती करतात आणि त्याच वेळेस आता राघवच्या टेबलवर सिंधूने त्यांच्या मुलीचा फोटो आणि फॉर्म बघितलेला असतो इकडे आता राघव त्यांच्यासोबत बोलत असताना सिंधू पटकन तेथून गुंगारा मारते आणि लगेच मधूने पाठवलेल्या लोकेशनवर पोहोचून Mata Sindula जी मुलगी दत्तक देण्यासाठी तिथे घे आणलेली असते ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ईशानी असते आणि त्याच मुलीचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा लगेचच आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि आता ताबडतोब आता राघवला देखील तेथील लोकेशन समजते आणि राघवसुद्धा त्याच्या पोलिसी टीमला घेऊन तिथे आलेला असतो तेव्हा आता राघव त्या अड्ड्यावरती धाड टाकतो आणि राणीला बघताच राघव म्हणतो की मधुत इथे काय करतेस तेव्हा खोटं बोलून तिला सुद्धा इथे या अड्ड्याचा संशय येऊन येथून जात असताना ती इथे आली असं ती राघवला सांगते तेव्हा राघव आता मधुला तेथून काढून देतो तर आता इकडे मधू विचार करते की पण ही कृष्णा या मुलीला घेऊन कुठे गेली असेल तर आता मधू ही घरी आलेली असते आणि समोर कृष्णाला बघताच मधूला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता सिंधू ही जोराने मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणते की काग सुंदरी आपण तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि आपल्याला तू अशी किडनॅप केलेली मुलगी देणार होतीस का दत्तक म्हणून आज मी जर त्या ठिकाणी पकडलं गेले असते ना तर मला कायमचा जेलचा रस्ता बघावा लागला असता आणि जेव्हा मी राघवसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा या मुलीचा फोटो मी बघितला होता आणि ही मुलगी किडनॅप झालेली मला माहिती होती तेव्हा त्या ते ते मुलीला मी घरी सोडून आले ते ऐकताच आता मधुला मोठा धक्का बसतो आणि लगेचच आता कृष्णा बनून सिंधू ही मधुला म्हणते की मी जर त्या ठिकाणी त्या अड्ड्यावरती सापडली असते आणि त्या मुलीने जर राघवला सगळी काही हकीकत सांगितली असती तर सुंदरी मग तुझं काय झालं असतं तुला बारा वर्षे जेल झाली असती उलट मी तुला याच्यातून वाचवलं तेव्हा माझी मेहरबानी समज तेव्हा आता सिंधूचा पुन्हा एकदा राणीला विश्वास बसलेला असतो इकडे आता राजेश्रीने गुरुजींना बोलावलेलं असतं आणि आता गुरुजींना बोलावून राजश्री ही राघव आणि सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढणार असते इकडे आता सिंधू मात्र रूममधून गायब झालेली असते राघवने सिंधूला लग्न करण्यासाठी फोर्स केलेला असतो पण सिंधू लग्नाला तयार नसते आणि राघव काही ऐकायला तयार नसतो तेव्हा सिंधूने सांगितलेली असते की मग पुढे जे परिणाम होणार आहे ते भोगायला तयार रहा इकडे आता सिंधू ही रत्नबारख्यांच्या घरातून गेली असे आता राघवला संशय वाटलेला असतो तर आता राजश्री ही सिंधूला बघण्यासाठी तिच्या रूमकडे येते पण रूमचा दरवाजा उघडतात समोरच्या भयानक दृश्याने सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि समोर आता सिंधूला बघून राघव देखील अवाक होतो राघव विचार करतो की मगाशी मी बेडरूममध्ये सिंधूला बघितलं पण ही कुठेच सापडली नाही आणि आता इथे कशी तर आता सिंधू भरजरी साडी घालून आता राघवसोबत लग्नाला तयार असते तेव्हा आता सिंधूला त्या साडीत बघून आता राजेश्रीला खूप आनंद झालेला असतो सिंधू म्हणते की मदर्स तू काही काळजी करू नको आपण या लंबूसोबत लग्न करायला तयार आहोत तर आता राजश्रीला आनंद होऊन राजश्री म्हणते की सिंधू अगदी माझ्या मनातले बोललीस आणि थोड्या वेळातच गुरुजी तिलाच आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ते ऐकून आता सगळेजण आवाक झालेले असतात तर राघवला आनंद झालेला असतो त्यानंतर आता मधूचा मोठा तळफळाट झालेला असतो आणि आता ही सिंधू म्हणजे कृष्णा खरोखरच राघवशी लग्न करायला तयार झालेली बघून मधूच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता राजेश्रीने गुरुजींना आणून राघव सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो इकडे आता राणी विचार करते की काहीही करून यार या कृष्णाला या घरातून हकललंच पाहिजे नाहीतरी राघवसोबत लग्न करू शकते आणि आपल्या हातातून राघव नावाचा मासा कायमचा जाईल तेवढ्यात आता राणीला सावीची आठवण येते आणि ज्या सावीला आपण किडनॅप केलं त्या सावीला जर गोदा मावशीला दत्तक दिलं तर मग ही बॅद इथून कायमची जाईल आणि सावी सुंदर असल्यामुळे आणि तिला कोणीच बग बघायला येणार नसल्यामुळे आपण जर सावीलाच दिलं तर मग काय हरकत आहे रास सावीला बघून ही कृष्णा गोदामावशीला घेऊन कायमची निघून जाईल बघ राघव कायमचा आपला होईल असा विचार आता राणीने केलेला असतो तर आता इकडे राघव सिंधूच्या लग्नाची तारीख ठरलेली असते आणि त्याच वेळेस राणी आता सिंधूकडे येते आणि म्हणते की हे बघ कृष्णा मी तुला अशी एक मुलगी देते ती मुलगी तर तुला आवडेलच पण माझी एक अट आहे त्या मुलीला घेऊन तू ताबडतोब निघून जायचं आहे आणि ज्या वेळेस मी तुला ही ती मुलगी देईल त्या मुलीला तू इथे आणायचं नाहीस तर लगेचच सिंधू म्हणते की ठीक आहे तेव्हा आता इकडे शकुंतलाला फोन करून राणी सगळी हकीकत सांगते आणि या सावीला जर आपल्याला ती आपण या कृष्णाला दिलं तर कायमचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा आता शकुंतला म्हणते की ठीक आहे आणि आता पुन्हा राणी ही सिंधूला सावीची भेट घालण्यासाठी आता पुन्हा अड्ड्यावर आणते तर आता तिथे शेरा हा सावीला घेऊन आलेला असतो सावीला बघता सिंधूला खूप आनंद होतो पण त्यावेळेस मात्र भानावर येत सिंधूच्या हृदय आता आतून खूप सावीला भेटण्यासाठी व्याकुळ झालेले असते पण आता स्वतःवरती ताबा ठेवत आता सिंधू ही आता मधूला म्हणते की ठीक आहे ही मुलगी तर खूप गोड आहे आणि माझ्या सुद्धा आवडेल तेव्हा मधू म्हणते की मग आई तू गोदा मावशीला घेऊन या मुलीला लगेचच घेऊन जा आणि पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी येऊ नकोस तेव्हा आता सिंधू म्हणते की ठीक आहे आणि त्याच ठि वेळेस आता सावी ही सिंधूला मिळालेली असते आणि सावीला घेऊन सिंधू तेथून बाहेर जाते आनी ने सिंधूला सांगितलेलं असतं की हे बघ जर तू या मुलीला घेऊन रत्न घरी आलं आणि तुझे तोंड दाखवले तर मी तुला कायमचं ढगात पाठवील गाठ माझ्याशी आहे कृष्णा माझे इतकं त्यावेळेस कुणी वाईट असणार नाही असे आता राणीने सिंधूला ठणकावून सांगितलेले असते तर आता सावीला मिळता सिंधू विचार करते की आता या मधूच्या पापाचा घडा फोडून मधूने जे जे काही केलं ते सर्व राघवच्या समोर आणायचं आणि राघवला त्यांची मुलगी सावी परत द्यायची हीच वेळ आहे असे ठरवून हो आता ताबडतोब सिंधू ही सावीला घेऊन रत्नबारक्यांच्या घरी येते तेव्हा सावीला बघताच राजेश्री रत्नाकर आणि राघवला मोठा आनंद होतो आणि त्याच वेळेस आता सावी आणि सिंधूला बघून राणीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता राणीच्या पापाचा हंडा फोडून राणीनेच आता आपल्याला दरीत ढकलून देत सावीला किडनॅप केले हे सत्य आता सिंधू राघव समोर आणून आता रागाचे रुद्रावता राणी राघव हा राणीला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि आता सावी मिळतात खरी सिंधू समोर येऊन कृष्णाचा मुखवटा फेकून देत सिंधू आता कसे दबंगी स्टाईलने राघव सोबत लग्न लावते आणि राघव सिंधूचे चौकनी कुटुंब कसे एकत्र येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली बेल बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा